भाजपच्या मेहरबानीमुळं आणि कृपेमुळं आज ते पालकमंत्री झालेत. ते मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. त्यांचा माझा संघर्ष अटळ आहे. सर्वप्रथम नूतन पालकमंत्री साहेबांना मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. बघा ना, एका काळी ज्या मोदीजींना, अमित शहाजींना, देवेंद्रजींना, चंद्रकांतदादा साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीला ज्यांनी सर्वाधिक टीका, टिप्पणी, आरोप, जातीवादी पक्ष म्हणून संबोधित केलं, आज त्याच पक्षाच्या मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्रजी आणि दादा आणि भाजपच्या मेहरबानीमुळं आणि कृपेमुळं आज ते पालकमंत्री झालेत. आणि त्यामुळं ही पण गोष्ट नाही लक्षात ठेवावी, आधी सक मनमानीचा कारभार चालणार नाही. भाजपच्या मेहरबानीनी जे पालकमंत्रीपद मिळालं त्यामुळं भाजपच्या चौकटीत राहून त्यांनी काम करावं आणि ती चौकट पार करायचा प्रयत्न करू नका. आणि जेव्हा जेव्हा ती चौकट पार करतील तेव्हा जिल्ह्यामधून त्यांच्यासमोर मी उभा राहीन आणि त्यांना त्या चौकटीत ठेवायचं काम हे समरजी घाडगे भाजपतर्फे करणार, हे मी स्पष्ट सांगतो. आणि राहिला प्रश्न त्यांचा माझ्या संघर्षाचा विषय, तो अटळ आहे. मी आधीही बोललो आहे की ते मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. पालकमंत्रीचा विषय सोडून द्या, त्यांचा माझा संघर्ष अटळ आहे. कागलचं स्वराज्य होणं अटळ आहे. आणि शेवटी एवढंच बोलीन की जितना संघर्ष बडा होगा, जीत उतनी ही शानदार होगी.